अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाक्या काही ठळक वृत्त। सोयगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेले सावळतबारा केंद्राअंतर्गत मोलखेडा या गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीचा चक्क विसर पडलाय। 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी शाळेला कुलूप असल्याने मोलखेडा गावातील शालेय समिती अध्यक्ष राजू वारंगणे यांनी मुख्याध्यापक व शिक्षकांना फोन करून जयंती साजरी का केली नाही याची विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर देत त्यानंतर दुपारी 3:30 जयंती साजरी केली आहे। त्यामुळे या अशा कामकुचर व बेजबाबदार शिक्षक कर्मचाऱ्यांना पाठीशी कोण घालतंय असा प्रश्न मोलखेडा गावातील नागरिक करत आहेत। आपण पाहत आहात जेबीएन महाराष्ट्र जामनेर येथील एकमेव मराठी चॅनल। सर्वात प्रथम आपलं नाव काय? राजू सुपडा वारंगणे। कुठे राहता? मोलखेडा। काय समस्या नेमकं काय म्हणणं आपलं काय म्हणणं आहे? समस्या अशी आहे, मी शालेय समिती अध्यक्ष आहे। कुठले? मोलखेडा। मोलखेडा। तर शिक्षकांना मी सकाळी फोन केला 11:00। 11:00 फोन लावल्यानंतर मी सांगितलं की बघा जयंती आपल्या इथं साजरी केली का, तर त्यांनी सांगितलं अवधूत सरला फोन केला। अवधूत सर सांगत होते। अवधूत सर कोण? मुख्याध्यापक। कुठले? जामनेर। नाही नाही, आता जिल्हा परिषद शाळेचे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बरोबर। कुठले, काय नाव सर त्यांचं? अवधूत सर। अवधूत सर, हां बरं। तुम्ही त्यांना आपला भ्रमण धरू ध्वनीद्वारे कळवला असता, त्यांनी काय उत्तर दिलं? त्यांनी सांगितलं की माझ्या पायाला लागलेलं आहे, मी एखादी शिक्षकांना कॉल करतो बरोबर, मी जातो। मी सांगितल्यानंतरच ते शिक्षक 12:00 इथं आले। त्यांना विसर पडला? त्यांना विसर पडला। मग त्या कुठला विसर पडला? हो, कशाचा विसर पडला त्यांना नेमका? महात्मा गांधी आज 2 ऑक्टोबर जयंती असल्यामुळे। अच्छा, मग यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की असं व्हायला नको बा, हे ग्रामीण भागामध्ये असं जर घडत गेलं तर पोरं काय शिकतील। बर, अच्छा, काय नेमका हा काय प्रकार आहे मोलखेडा गावामध्ये सध्या तो चाललाय? मला आणि मी याच्यावर बरंच बोललो, शिक्षकांशी बोललो, हां मला काही योग्य वाटलं नाही। या लोकांनी किती वाजता जयंती साजरी केली? ती जयंती मलाच माहित नाही। माहित नाही? माहित नाही म्हणजे यांनी मला कळवलंच नाही ना शिक्षक लोकांनी कळवलं नाही, तर तुम्हाला काय कळवणार आहे? मीच त्यांना शिक्षक लोकांना कळवलं। सरांचा असा आक्षेप आहे की आम्हाला न माहिती यांनी कुठलंही समजा वारंवार आम्ही विनंती केली असताना यांनी आम्हाला चावी दिली नाही, यावर तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे, मी शाळेवरती सर्वात पहिले आम्ही शाळेवरती गावकरी जमलेलो होतो। कशासाठी? इथं महात्मा गांधी जयंतीसाठी। बरोबर। इथं एक शिक्षक पण हजर नव्हता। किती वाजेपर्यंत? 12:00 12:00 12:00 आल्यानंतर मला चाबी मागितली, मी चाबी दिली नाही। कारण काहून की तुम्ही सकाळचे आले नाही का? आले नाही, वेळेचं भान न ठेवता। हा, वेळेचं ना, आणि मी कॉल केल्यानंतर तुम्ही येताय हा तुम्हाला माहित नव्हतं का की 2 ऑक्टोबर आज महात्मा गांधी जयंती आहे? बरोबर। आपण काय कामाला येत? मी ते शिक्षक आहे, प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे। तर काय सर, या गावकऱ्यांचा जो आक्षेप आहे की आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त आज आपण जर या ठिकाणी जर 3:00 आपण जयंती मनवत आहात, याचं कारण काय? 3:00 नाही मग सर, गावकऱ्यांचा आरोप आहे सर, शाली समिती अध्यक्ष स्वतः बोलू लागले। त्यांचा आरोप आहे तो खोटा आहे। खोटा आहे कारण की आम्ही इथं खूप 3 ते 4 तास आधीच उपस्थित होतो। शाळेची चावी त्यांच्याकडे होती, त्यांनी आम्हाला किती मी हात जोडून विनंती केली, त्यांच्या पाया जरी पडलो त्यांना त्याची काही दया आली का म्हणून? सर अशी वेळ का म्हणून आली? माझ्या पायाला लागलं होतं। बरं, आपण किती शिक्षक शाळेवर, आपण किती शिक्षक कार्यरत आहात? 6 जण बरोबर। बरं ठीक आहे, आपल्या पायाला लागलं होतं बरोबर, मग यापैकी 5 शिक्षक कुठे गेले होते? ते माझ्या संपर्कात होते आणि आम्ही म्हटलं मी आलो की आपण जयंती साजरी करून टाकतो आणि आम्ही जयंती साजरी केली। कशा पद्धतीने साजरी केली सर आपण आणि किती वाजता साजरी केली? ज्या पद्धतीने साजरी करता त्या पद्धतीने साजरी केली आणि शाळेच्या वेळात साजरी केली। या बातमी तेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।